नमस्कार शेतकरी मित्रांनो नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचं जे काही कांदा मार्केट आहे लासलगाव येथे मित्रांनो आज उन्हाळी कांदा तसेच नवीन लाल कांद्याच्या भावामध्ये दुपारनंतर सुधारणा ही पावयास मिळालेली आहे तर मित्रांनो सकाळच्या तुलनेमध्ये दुपारनंतर बाजारामध्ये नेमके काय बदल हे झालेले आहेत उन्हाळी तसेच नवीन कांद्याच्या बाजारभावामध्ये काय बदल झालेले आहेत सविस्तरपणे आपण याची माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा मित्रांनो सकाळी लासलगाव येथे उन्हाळी कांदा सरासरी एक हजार पन्नास रुपये क्विंटलपर्यंत हा विकला होता तर नवीन कांदा सरासरी एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला होता उन्हाळी कांदा जास्तीत जास्त एक हजार चारशे बावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला होता तर नवीन कांदा एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत जास्तीत जास्त लासलगाव येथे विकला होता तर मित्रांनो दुपारनंतर उन्हाळी कांदा जो एक हजार पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकत होता तो दुपारनंतर एक हजार तीनशे एक रुपये क्विंटलपर्यंत सरासरी उन्हाळी कांदा हा विकलेला आहे तर लाल कांदा जो सकाळी एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकत होता तो दुपारनंतर एक हजार आठशे एक्कावन्न रुपये क्विंटलपर्यंत सरासरी लाल कांदा हा लासलगाव येथे विकलेला आहे तर मित्रांनो लासलगाव येथे दुपारनंतर नक्कीच उन्हाळी तसेच लाल कांद्याच्या भावामध्ये सुधारणा ही आज दिसून आलेल्या आहे तर मित्रांनो आज लासलगाव येथे उन्हाळी कांद्याचे एकोणसत्तर नग तर लाल कांद्याचे पाचशे अठ्याहत्तर नगांची आवक ही लासलगाव येथे आज दाखल झाली होती तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा